मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात चांगलाच समाचार घेतला. हिम्मत असेल तर माझं सरकार पाडा असं थेट आव्हानच त्यांनी भाजपला दिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रिज कँट रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुख्यमंत्री पदाला उद्धव ठाकरे हा माणूस लायक नाहीये. देशाच्या पंतप्रधानांबद्दल, कामाबद्दल, धोरणांबद्दल बोलण्याची या मुख्यमंत्र्यांची लायकी नाहीये. या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पाहावा, सांभाळावा अशी टीका राणे यांनी केली आहे. हिंदुत्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार आणि नैतिकता नाहीये. बेईमानी करून हिंदुत्वाला मूठमाती देऊन त्यांनी पद मिळवलं असा आरोप नारायण राणे यांनी केलाय. सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जातील. सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. दिशा सालियांवर बलात्कार कोण केला, तिला कुवरून कोणी टाकलं हे सर्वांसमोर येईल असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केलाय. काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केलाय. नारायण राणेंची बेडकशी तुलना केल्यानंतर राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. तुम्ही काय नशा करून मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का असा सवाल ठाकरे यांना केलाय. छोट्या फावड्याला वाचवण्यासाठी मोठा फावडा काल इतका बरळला होता की त्याचं त्यालाच कळलं नाही की तो काय बोलतोय. ज्यांच्या घरात घाणेरडी लफडी आहेत ते दुसऱ्यांवर गल्लीच्या कुत्र्यासारखे भुंकलेत. सम्राटाची लफडी महाराष्ट्राला कळली तर ढुंगणं लपून महाराष्ट्र सोडावा लागेल अशी जहरी टीका निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतात, आम्ही चॅलेंज देतो. एका दिवसासाठी विसरा, तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा. तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो असं आव्हान निलेश राणे यांनी दिलंय. आमच्यावर जे टीका करत आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर जरूर द्यावं की ते सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत असा प्रश्न संजय राऊत यांनी भाजपला केलाय. महाराष्ट्रात एक दिवस नक्कीच भूकंप होणार आहे. सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. सिंधुदुर्गात 4,135 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 498 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आणखी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सिंधुदुर्गात कोरोनामुळे 126 जणांचा मृत्यू झालाय. आदित्य ठाकरे यांना बेबी पिंग्विन म्हणणारा समीर ठक्कर याला पोलिसांनी अटक केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही असं कंगनानं ट्विट करत म्हटलंय. मुख्यमंत्र्यांची भाषा देश विभागणीची असल्याची टीकाही कंगनानं केली आहे. नवे कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुक्त होऊन घरी परतणारे रुग्ण यांचे प्रमाण रविवारी पुन्हा एकदा उलट झालंय. त्यामुळे वाढता रिकव्हरी रेट 28% अडकला असून धोका कायम असल्याचे संकेत आहेत. कुत्र्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका विक्रेताला नेरूळ रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स परिसरातून अटक करण्यात आली आहे. देशातील सर्व जनतेला कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस मोफत मिळेल असं केंद्रीय मंत्री प्रताप सारंग यांनी जाहीर केलंय. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येनं 78 लाखांचा टप्पा पार केलाय. गेल्या 24 तासात 50,129 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर आजवर तब्बल 70 लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. नवी दिल्लीतील विशेष CBI न्यायालयानं कोळसा मंत्रालयाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप रे यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 20 वर्षांपूर्वींच्या झारखंडमधील कोळसा खाण घोटाळ्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोस्मी किसनेलीच्या जंगलात नक्षलवाद्यांना खिंडीत पकडलंय. या चकमकीत C-60 पथकाला 5 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आलंय. पुरुष महिलांच्या तुलनेत कोरोना व्हायरस अँटीबॉडीज जास्त तयार करू शकतात असा दावा पोर्तुगालमधील संशोधकांनी केलाय. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात तब्बल 29 दिवस सुरू असलेलं युद्ध अखेर संपलंय. दोन्ही देशांनी 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून युद्धबंदीची अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिनो याला कोरोनाची लागण झाल्याचं त्यानं सांगितलंय. ब्रिटनमधील कॉन्व्हेंट्री शहरात रेलियन्सचा हल्ला झाल्याच्या बातमीनं दहशतीचं वातावरण पसरल्याची घटना घडली आहे. या काळात विमानांचे मार्ग बदलले गेल्यानं या बातमीला अधिक पुष्टी मिळाली. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.